राज्य शासनाच्या वतीने पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि 19 तारखेला होऊ घातलेल्या मैदानी चाचणीच्या पार्श्वभूमीवर सध्या धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये मैदानी चाचणीची जी तयारी आहे ती सध्या जोरात या ठिकाणी सुरू आहे. युद्धपातळीवरती ही तयारी सुरू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि असं असताना जर भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीच्या आदल्या दिवशी पाऊस पडला किंवा त्या दिवशी जर पाऊस पडला तर विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीसाठी कुठली अडचण येऊ नये यासाठी या ठिकाणी ताडपत्रे देखील टाकण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत सरकारने सांगितलं होतं की वयवाढी कोविडमुळे मिळेल, तर त्याच्यात एक संधी सगळ्यांना दिली गेली पाहिजे. आणि एक असा मुद्दा आहे की पावसाळ्यात ग्राउंड असल्यामुळे माझ्या ग्राउंडला समजा आज पाऊस नाही आहे, मी 42 मारलं आणि माझ्या मागच्या मुलाने 34 मारलं किंवा 36 मारलं, तो 6 मार्क 4 मार्क मायनस होईल. हे कुठेतरी सरकारने आमचा विचार केला गेला पाहिजे. माझी मागणी एकच आहे, जर तुम्ही ग्राउंड घेताय पावसाळ्यामध्ये तर 100% पोरांची सुविधा करा, पोरांचे हाल नाही व्हायला पाहिजे. आणि जर आम्ही ज्या त्या जिल्ह्याला पोचलोय, समजा आज माझं ग्राउंड आहे आणि आज तिथं पाऊस पडो का ढगफुटी हो, तर आमचं ग्राउंड व्हायलाच पाहिजे. कारण आमची परिस्थिती एवढी काही स्ट्रॉंग नाही राहत की आम्ही 500 किलोमीटर परत 10 दिवसांनी तुम्ही बोलवशाल येऊ. आणि आमची मेंटॅलिटी आम्हाला डिस्टर्ब करणं हे शासनाला बी मागत पडू शकतं. त्यामुळे जर भरती प्रक्रिया घ्यायची असेल तर तुम्ही पूर्ण विचारानेशी आणि पूर्ण तयारीनेशी घ्या, नाही तर पावसाळा जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही भरती प्रक्रिया सुरू करा. जे महत्त्वाच्या ज्या काही परीक्षा आहेत ज्यामध्ये लांब उडी असेल, गोळाफेक असेल, 100 मीटर धावणं असेल, या सगळ्यांना कुठल्याही अडचणी येऊ नये या पार्श्वभूमीवरती तयारी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे, काळजी घेण्यात आली आहे. आणि एकंदरीतच सध्या पोलीस भरतीची जी तयारी आहे ती युद्धपातळीवरती या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 47 जागांसाठी ही भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि 1000 उमेदवार या ठिकाणी धुळे जिल्हा असेल किंवा इतर राज्यातील इतर जिल्ह्यातून असतील या ठिकाणी दाखल होतील आणि त्यांची जी काही तयारी आहे त्यांच्यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत त्या पूर्णपणे करण्याचा, सोयीसुविधा त्यांना पुरवण्याचा जो काही या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सध्या तयारी जी आहे ती सध्या सुरू आहे. आणि एकंदरीतच सध्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवरती ही तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि 19 तारखेला मैदानी चाचणीची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे. धनंजय दीक्षित, ABP माझा, धुळे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.